आपण त्यांना सांगितलं की त्याच्या संदर्भात सांगितलं की त्यांना त्या ते ठिकाणी टार्गेट केलं जात आमदार हा या विधानसभा सभागृहाचा सदस्य आहे जनतेचा प्रतिनिधी आहे त्याचा मान सन्मान राहिला पाहिजे हे शंभर टक्के आपल्याला सगळ्यांना मान्य आहे परंतु या केसमध्ये ज्या वेळेला शंभूराजेंनी त्या ठिकाणी जाऊन मीटिंग घेतली त्या बैठकीत बहुतेक लोकप्रतिनिधींनी अवैध धंद्याच्या संदर्भामध्ये केलेल्या कार्याच्या कारवाईच्या संदर्भात प्रतिक्रिया नोंदवल्या खरं पाहिलं तर आपण माहिती घ्या आपण पोलीस विभाग सांभाळलेला आहे सोलापूरच्या एस पी एक महिला आहे आणखं धाडसानं त्या ठिकाणी काम करतात पण अशा प्रकारच्या या सगळ्या गोष्टींचा सामना त्या अश्विनी सातपुतेंना त्या ठिकाणी करायला ला लागतो आणि मग त्याच्यामधून हे सगळं त्या ठिकाणी सुरू होत मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की बार्शी शहरामध्ये पोलीस स्टेशनने सन दोन हजार एकवीस मध्ये दारूबंदीच्या एकशे एकसष्ट जुगाराच्या साठ अवैध गुटखा विक्रीच्या सात केसेस केलेल्या आहेत आणि गतवर्षीच्या तुलनेमध्ये सदर केसेसमध्ये वाढ झालेली आहे एका बाजूला आपण अधिकाऱ्यांना सांगायचं सा की कायदा आणि स्वस्त राहिली पाहिजे अवैध धंदे बंद झाले पाहिजेत वाळूची तस्करी बंद झाली पाहिजे बघ या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला जर आम्ही आमच्या मर्जीप्रमाणे सगळं त्या ठिकाणी करा म्हणायला लागलो ला तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी एकदा पुन्हा विचार करायची वेळ त्याच्यावर आलेली आहे आमदार साहेबांना त्यांच्या कुटुंबियांना समजा त्याच्यामध्ये काही मी स्वतः लक्ष घालीन मी त्यांच्याशी बोलेन आणि त्याच्यामधून एक काय मार्ग काढायचा तो मार्ग आपण त्याच्यामध्ये काढू परंतु चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही ना त्यांच्या पाठीशी मी राज्याचा गृहमंत्री म्हणून भक्कमपणानं त्या ठिकाणी उभं राहील एवढंच या या निमित्ताने सांगतो